आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मनपाच्या बैठकीत विरोधी पक्षाची नाराजी प्रकटली। राहुल गांधींच्या विधानांवरून संसदेत भाजपकडून काँग्रेसची कोंडी। सुभाष फोटोज तर्फे महिला दिन साजरा। श्री वेताळ देवस्थान वार्षिक उत्सव उत्साहात संपन्न। महाराष्ट्र एकीकरण समितीकडून राजहंसगड कार्यक्रमाची पूर्वतयारी पूर्ण। खणगाव येथे कीर्तनकार शिवलीला पाटील यांचे प्रबोधन। मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल येथे सदिच्छा कार्यक्रम संपन्न। राजहंसगड कार्यक्रमासाठी नियोजन समितीची निवड। भोपाळ मधील कॉलेजच्या संघाने जिंकली प्रतिरूप न्यायालय स्पर्धा। सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशन तर्फे महिला दिन साजरा। Chennabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. सविस्तर बातम्या। बेळगाव महापालिकेचे 2023-24 आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी आज सोमवारी विशेष सभा बोलावण्यात आली आहे। बैठकीसाठी सकाळी 10:30 ची वेळ देण्यात आली होती। दरम्यान 11:30 वाजले तरीही बैठक सुरू झाली नाही, त्यामुळे सभागृहातील विरोधी सदस्यांनी संताप व्यक्त केला। विरोधी गटातील सदस्य शाहीन पठाण यांनी महत्त्वाच्या बैठकीला 1 तास विलंब झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। त्याचबरोबर बैठक वेळेत सुरू होत नसल्यास सभात्याग करण्याचाही इशारा दिला। पठाण यांच्या भूमिकेला विरोधी सदस्यांनी साथ दिली। त्यानंतर सभागृहात उपस्थित झालेले आयुक्त डॉक्टर घाळी यांनी महापौरांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्या काही उशिरा आल्या आहेत, लवकरच बैठक सुरू होईल असे सांगून विरोधी सदस्यांची समजूत घातली। राहुल गांधींच्या विधानांवरून संसदेत भाजपकडून काँग्रेसची कोंडी। संसदेच्या अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात राहुल गांधींविरोधातील भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे वादळी ठरली। अदानी समूहाच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली होती, मात्र राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानांवरून संसदेमध्ये सोमवारी सकाळच्या सत्रामध्ये भाजपने काँग्रेसवर डाव उलटल्याचे पाहायला मिळाले। लंडनमध्ये जाऊन देशाच्या लोकशाही विरोधात बोलणाऱ्या राहुल गांधींनी लोकसभेत येऊन माफी मागावी, तसेच त्यांच्या विधानांचा सभागृहातील सर्व सदस्यांनी निषेध करावा अशी मागणी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंह यांनी केली। राज्यसभेतही सभागृह नेते पियुष गोयल यांनी हीच मागणी केली। मात्र अदानी प्रकरणावर संयुक्त संसदीय समितीची मागणी केली की सभागृहात माईक बंद केला जातो। संसदेच्या सभागृह मध्ये लोकशाही धोक्यात आल्याचे अवघ्या देशाने पाहिले आहे, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय चौकात विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिले। सत्ताधारी सदस्य आणि विरोधकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले। सुभाष फोटोज तर्फे महिला दिन साजरा। रामदेव गल्लीतील सुभाष फोटोज तर्फे दरवर्षीप्रमाणे महिला दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी रेट्रो वेशभूषा स्पर्धा महिलांसाठी घेण्यात आल्या। या स्पर्धेतील विजेतेपद मिसेस माया आणि टीम विंडोज वोग यांनी पटकाविले। स्पर्धेचे उपविजेतेपद वंडर फ्रेंड्स संघाने तर तृतीय क्रमांक धारिणी महिला मंडळ यांनी संपादन केला। उत्तेजनार्थ मराठा महिला मंडळ आणि गणेशबाग ग्रुप यांनी बक्षीस पटकाविले। स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रेखा हेगडे, परीक्षक सिमरन रामचंदानी, शिवराज चव्हाण,
सुभाष फोटोजचे जिजा सुभाष ओवळकर, संचालक ज्ञानेश सुभाष ओवळकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वाती ओवळकर यांनी प्रास्ताविक करून स्पर्धेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषारी कणबरकर, विजया रेळेकर यांनी केले. शेवटी जिजा ओवळकर यांनी आभार मानले. श्री वेताळ देवस्थान वार्षिक उत्सव उत्साहात संपन्न. गोंधळी गल्लीतील श्री वेताळ देवस्थान वार्षिक उत्सव सालाबादाप्रमाणे रविवारी मोठ्या उत्साहात भक्तिभावाने पार पडला. यावेळी अजित माने, गौतम माने, सागर माने यांनी पौरोहित्याचे काम पाहिले. यावेळी शंकर पावशी, मिलिंद जाधव, विशाल जाधव, गजानन माने, मारुती गोंधळी, शिवाजी गोंधळी यांनी गोंधळीचा कार्यक्रम केला. यावेळी गौतम माने यांनी श्री वेताळ देवस्थान गाराणे घातले. अजित माने यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आमदार अनिल बेनके यांनी यावेळी उत्सवाला भेट दिली. महाआरतीनंतर महाप्रसादाला प्रारंभ झाला. या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मारुती प्रभावळकर, मिलिंद बेळगावकर, राजू चव्हाण, शंकर कुरणे, प्रीतम जांगळे, ओमकार होणगेकर, सुरेश शिंदे, शंकर पावले, राजेश सावंत, गौरव कुलकर्णी, रामू नांगले यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून राजहंसगड कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू. येत्या रविवार दिनांक 19 रोजी राजहंसगड येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य दिव्य अशा स्वरूपातील या सोहळ्याची पूर्वतयारी आता सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी येथे पाहणी केली. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी किल्ला परिसराची पाहणी करून कार्यक्रम नियोजनाचा आढावा घेतला. या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. तसेच येथे विधिवत सोहळ्याचे सर्व कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. या दृष्टीने पूर्वतयारीस प्रारंभ करण्यात आला. या पाहणीच्या वेळी माजी महापौर शिवाजी सुंडकर, आर आय पाटील, रमाकांत कोंडुसकर, आर एम चौगुले, प्रकाश मरगाळे, विकास कलगडगी आणि इतर सदस्य उपस्थित होते. 19 मार्चला जो राजहंसगडावरील शिवमूर्तींना दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे त्याबाबत नियोजन कमिटी व पदाधिकारी यांनी गडाची आज प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, महाप्रसाद प्रिपरेशनची व्यवस्था आणि त्याचबरोबर महाअभिषेक कशाप्रकारे घालायचा, मूर्तीची स्वच्छता वगैरे काय करायची का, त्याचबरोबर सिद्धेश्वर मंदिरातसुद्धा अभिषेक घालणं हे गरजेचं आहे. या सर्व बाबीचा विचार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाहणी दौरा केला होता आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांनुसार पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही परत 1-2 दिवसात मीटिंग्स घेऊन याबाबत जे काही कार्यकर्त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करू. खणगाव येथे कीर्तनकार शिवलीला पाटील यांचे प्रबोधन. आपली संघटित ताकद अन्यायाविरोधात आवाज उठवण्यास बळ देते, त्यामुळे सर्वांनी संघटित राहून गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर एम चौगुले यांनी केले. खणगाव तालुका बेळगाव येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त कीर्तनकार शिवलीला पाटील यांचे प्रबोधन झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन करून श्री चौगुले बोलत होते. त्यांनी गावच्या विकासासाठी युवा शक्तीचे योगदान आणि संघटित प्रयत्न याविषयी मार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर शिवाजी सुंडकर, आर आय पाटील, ऍडव्होकेट सुधीर चव्हाण, शुभम शेळके, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, चेतन पाटील, रामचंद्र मोदकेकर, भरत पाटील, भागोजी पाटील, मदन बामणे यांच्यासह ग्रामपंचायत अध्यक्ष कल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष भारता पाटील, यल्लाप्पा बुडरी, प्रतीक्षा पाटील, यल्लाप्पा कुरपूर आदी उपस्थित होते. मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल येथे सदिच्छा कार्यक्रम संपन्न. यावर्षी होणाऱ्या इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी शुक्रवार दिनांक 10 रोजी मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल बेळगाव येथे सदिच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार गोपाळ गावडा उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोनेवाडी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहन गुरव, गणपत गल्ली क्लस्टरच्या क्लस्टर प्रमुख एस सी हिरेमठ मॅडम तसेच शाळांना माध्यान्हार पुरविणारे आयुब हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विश्वजीत हसबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश देसाई यांनी केले. त्यानंतर शिक्षकांच्या वतीने श्वेता जाधव आणि डी टी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच इयत्ता 10वीचे विद्यार्थी ओम सावगावकर आणि प्रथमेश रेडेकर यांनी आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा राक्षे यांनी केले तर आभार ओमकार अंगडी यांनी मानले. राजहंसगड कार्यक्रमासाठी नियोजन समितीची निवड.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक रंगुबाई पॅलेस येथे संपन्न झाली. यावेळी कार्यक्रम नियोजन कमिटी ठरविण्यात आली. महाप्रसादाच्या नियोजनाची जबाबदारी येळूर विभाग समिती आणि परिसरातील गावावर सोपविण्यात आली असून देणगी आणि साहित्य जमा करण्यासाठी जी कमिटी स्थापन करण्यात आली त्यामध्ये गुणवंत पाटील, अंकुश केसरकर, दत्ता उघाडे, रणजित चव्हाण पाटील, शिवराज पाटील आणि मनोहर संताजी यांचा समावेश आहे. महाप्रसादासाठी ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी सकाळी 11 ते दुपारी 1 तसेच सायंकाळी 5 ते 8 या वेळेत रंगुबाई पॅलेसमध्ये शिधा आणि रोख देणगी स्वीकारूनच त्यांची पावती देण्यात येईल असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. भोपाळमधील कॉलेजच्या संघाने जिंकली प्रतिरूप न्यायालय स्पर्धा. येथील कर्नाटक लॉ सोसायटी संचलित आरएल लॉ कॉलेजतर्फे आयोजित एमके नंबियार प्रतिरूप न्यायालय स्पर्धेची सांगता रविवारी झाली. या स्पर्धेमध्ये भोपाळ येथील नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली तसेच ही स्पर्धा जिंकली. या संघाला चषक आणि 30,000 रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मुंबई येथील बाळासाहेब आपटे लॉ कॉलेज या संस्थेला मिळाले. त्यांना चषक आणि 20,000 रुपये रोख देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सांगता समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल कट्टी हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच व्यासपीठावर न्यायाधीश डॉक्टर सी एस पाटील, ऍडव्होकेट एस बी शेख, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष एम आर कुलकर्णी, प्राध्यापक शिल्पा रायकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अश्विनी परब यांनी अहवाल वाचन केले. स्पर्धेतील विविध विभागातील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सौम्या शेट्टी यांनी आभार मानले. सुरेंद्र अनगुळकर फाउंडेशन तर्फे महिला दिन साजरा. सुरेंद्र अनगुळकर फाउंडेशनच्या वतीने महिला दिन नुकताच साजरा करण्यात आला. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला दिनासाठी मोफत आरोग्य तपासणी झाली ज्यामध्ये दंतचिकित्सक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच विशिष्ट क्षेत्रातील डॉक्टर उपस्थित होते. डॉक्टर यशराज काळे, डॉक्टर नेत्रा सबनीस आणि डॉक्टर प्रियंका स्वामी यांनी मार्गदर्शन केले. नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी पाहुण्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती दर्शविली. उपमहापौर रेश्मा पाटील यांनी महिला दिनाविषयीचे त्यांचे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात बास्केटबॉलपटू मायव्वा सन्निग्नावर हिला शैक्षणिक यश मिळवल्याबद्दल तसेच रुचिका पाटील, महिला क्रिकेटपटू श्रेया पोटे आणि स्नेहा राजू पोटे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रम संयोजनासाठी फाउंडेशनच्या सदस्यांनी पुढाकार घेतला होता. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 08312435777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. बेळगाव तालुक्यात रविवारी रंगपंचमी जल्लोषात साजरी करण्यात आली. परंपरेप्रमाणे धुलीवंदनाच्या 5व्या दिवशी अनेक गावात रंगपंचमी साजरी झाली. त्यानुसार रविवारी तरुणाईसह आबालवृद्धांनी रंगपंचमी जल्लोषात साजरी केली. हिंडलगा, बेळगुंदी, बेकिनकेरे, कावळेवाडी, बेनकनहळ्ळी आदी गावात रविवारी सकाळपासूनच रंगोत्सवाला सुरुवात झाली होती. मन्नूर, बाची, बेकिनकेरे, कडोली येथे तरुण मंडळींनी डीजेच्या तालावर रंगोत्सव साजरा केला. पश्चिम भागात सकाळी 8 पासून रंगपंचमी साजरी
करण्यास सुरू झाल्याने कोवाडहून बेळगावला येणाऱ्या वाहनांची संख्या दुपारपर्यंत कमी होती. तसेच कुद्रेमानी पाची सुळगा हिंडलगा या मार्गावरही दुपारपर्यंत वाहने तुरळक होती. दुपारनंतर वाहनांची वर्दळ वाढली. सुळगे येळूर राजहंसगड देसूर येळमाळ परिसरात रविवारी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. काजू बोर्डाची स्थापना चंदगडला होण्यासाठी प्रयत्न. काजू पीक विकास योजनेच्या माध्यमातून 1325 कोटी राज्य शासनाने मंजूर केले असून काजू बोर्डाची स्थापना चंदगडलाच होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पाठपुरवठा सुरू असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. चंदगड विभागात सर्वाधिक काजू उत्पादन होत असून या ठिकाणी काजू बोर्ड होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर काजू फळ प्रक्रिया उद्योगासाठी आपले प्रयत्न सुरू असून त्याबाबतही ठोस धोरण बनवण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तुर्केवाडी येथे कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार पाटील म्हणाले, चंदगड तालुक्याचा काजू हा उच्च प्रतीचा असून त्याला बाहेर चांगली मागणी आहे. त्याचबरोबर सर्वाधिक 12,000 हेक्टर काजू लागवड चंदगड विभागात होत असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. मुक्तांगण विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. आजच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेमध्ये विकसित करण्यात आलेले ज्ञान कौशल्य नैतिक मूल्य आणि चांगल्या सवयी आयुष्यभर जोपासाव्यात असे विचार GSS महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री SY प्रभू सर यांनी बोलताना व्यक्त केले. गुणविकास प्रतिष्ठान संचलित भाग्यनगर येथील मुक्तांगण विद्यालयाच्या 10वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून SY प्रभू सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष AL गुरव हे होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. दयानंद तावरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे संचालक अनंत लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहर परिसरात तीव्र पाणी टंचाईचे संकट. दक्षिण विभागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा मंडळाच्या हलगर्जीपणामुळे आणि नियोजन शून्यतेमुळे 8 दिवस उलटले तरी पाणी पुरवठा झालेला नाही. यामुळे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे. विविध वॉर्डात टँकरने पाणी पुरवठा होत असून बेळगावकरांची तहान टँकर भागवत आहेत. रविवारी वडगाव शहापूर भागात रंगपंचमी साजरी करण्यात आली. मात्र रंगपंचमी झाल्यानंतर पाणी पुरवठा झाला नसल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागले. अशा वेळी कोंडुस्कर फाउंडेशनच्या वतीने उपनगराला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. LNT कंपनीकडून ज्या भागात पाणी पुरवठा झाला नाही त्या भागात टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. शनिवारी उत्तर भागात काही ठिकाणी 2 तर काही ठिकाणी 4 तास पाणी पुरवठा करण्यात आला. रविवारी शहापूर आणि वडगाव भागात रंगपंचमी असल्याने या ठिकाणी पाणी पुरवठा होणे गरजेचे होते. मात्र अल्प प्रमाणात पाणी पुरवठा झाल्याने पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागली. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. गायन वादनाने रसिक मंत्रमुग्ध. स्वर्गीय बाळासाहेब कुलकर्णी बेडकी हाळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त रविवार दिनांक 12 रोजी संगीत कार्यक्रमात सकाळी बासरी वादन गायन असे कार्यक्रम झाले. सोनिक वेलिंगकर पुणे यांच्या बासरी वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अमोल काळे यांचे गायन झाले. त्यांना संवादिनीवर रवींद्र माने आणि तबल्यावर गणेश तानवडे यांनी साथ संगत केली. सायंकाळी सुरू झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला उदयोन्मुख गायक आकाश पंडित यांचे गायन झाले. त्यांना संवादिनीवर योगेश रामदास, तबला अंगद देसाई, तानपुऱ्यावर आनंद चिमोटे आणि केतकी घारपुरे यांनी साथ संगत केली. त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब कुलकर्णी यांच्या कन्या प्रसिद्ध लेखिका उमा कुलकर्णी यांनी वडिलांचे व्यक्तित्व शब्दबद्ध केले. जीजी चिटणीस हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ. टिळकवाडी येथील ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्ट संचलित जीजी चिटणीस हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणा कॉलेजचे प्राचार्य वेणुगोपाल CB उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट चंद्रहास आणवेकर, उपाध्यक्ष VN जोशी, खजिनदार SN देसाई, ट्रस्टी आनंद देसाई, मुख्याध्यापिका डॉक्टर नवीना शेट्टीगार आदी उपस्थित होते. प्राचार्य वेणुगोपाल, डॉक्टर नवीन शेट्टीगार, अश्विन सराफ, विनायक टिचोलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी 10वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू दिली. सूत्रसंचालन श्रीनिधी कुलकर्णी आणि लक्ष्मी सुतार यांनी तर गौरांग शिमन गौडर यांनी आभार मानले. भाग्यनगर परिसरात बेसुमार वृक्षतोड. भाग्यनगर परिसरात सध्या वृक्षतोडीचा सपाटा सुरू झालाय. ही वृक्षतोड वन खात्याच्या परवानगीने होत आहे की नाही याबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. भाग्यनगर हा परिसर निसर्गाने समृद्ध असलेला परिसर मानला जातो. या ठिकाणी उच्चमृची वसाहत आहे. येथील जागृत नागरिकांकडून देखील झाडांचे संवर्धन करण्यात येत आहे. असे असून देखील आता अनेक कारणांसाठी या ठिकाणी झाडे तोडण्याचा सपाटा सुरू करण्यात आलाय. वन खात्याच्या मार्फत झाडे तोडण्या
करण्यासाठी कंत्राट सोपविण्यात आलंय, मात्र कंत्राटदारांनी याबाबत कोणतीही अधिकृत परवानगी दाखवली नसल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. सदर वृक्षतोडीमुळे येथील नागरिकांनी संवर्धन केलेल्या झाडांचे अपरिमित नुकसान होत आहे. शहरात वाढत्या उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारची वृक्षतोड करण्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय. याकडे वन खात्याने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना योग्य माहिती देण्याची गरज व्यक्त होत आहे. खानापूर मतदारसंघात राजकीय हालचाली जोरात. निवडणूक विभागाने विधानसभेच्या रणसंग्रामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी दुसरीकडे राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सभा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू झालंय. यामध्येही प्रत्येक राजकीय पक्षात विधानसभेच्या निवडणुकीवरून इच्छुक उमेदवारात जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या 2 महिन्यात मुख्यमंत्री, 2 माजी मुख्यमंत्री, 2 केंद्रीय मंत्र्यांच्या सभांनी निवडणुकीचा फीवर वाढू लागलाय. काँग्रेस आणि निजद कडून यावेळच्या निवडणुकीत गत उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजपकडून उमेदवारांसाठी अनेक जण इच्छुक असल्यामुळे या दोन पक्षांच्या उमेदवारांच्या नावाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून राहिले आहे. निधर्मी जनता दलाच्या वतीने नासिर बागवान यांना विधानसभेची निवडणूक उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या विद्यमान आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनाच यावेळीही उमेदवार मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. परशराम भाऊकांना पाटील यांचे निधन. लक्ष्मी गल्ली सुळगा येथील रहिवासी परशराम भाऊकांना पाटील वय 76 यांचे दिनांक 12 रोजी आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुलगे, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आंबोली घाटात ट्रक कोसळला, चालक जागीच ठार. आंबोली घाटातील मुख्य दरडीच्या ठिकाणी चिरे वाहतूक करणारा ट्रक 1500 फूट खोल दरीत कोसळून चालक शंकर मनोहर पाटील वय 28 राहणार नंदगड जिल्हा बेळगाव याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली. याबाबतची माहिती घाटात दरडीसाठी जाळी बसवणाऱ्या कामगारांनी आंबोली पोलिसांना दिली. रविवारी सकाळी आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अल्मेडा टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या विजयाने भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये. न्यूझीलंड हॅगली ओव्हल स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने विजयासाठी दिलेलं आव्हान पूर्ण करून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. या कसोटी मालिकेत श्रीलंकेचा हा पराभव भारताच्या पचनी पडला आणि भारताने थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गाठला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा इंदोर येथील 3रा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गाठला होता. आता 7 जून ते 11 जून या दरम्यान ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडन येथे खेळवला जाईल. दरम्यान अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेला 4था कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. भावेश्वरी गौडाडकर हिला अजिंक्यपद. गुणवंत सोमनाथ फाउंडेशन डॉक्टर MS पाटील पुरस्कृत जाफरवाडी गाव मर्यादित महिला दिनानिमित्त 5 किलोमीटर मॅरेथॉन शर्यतीत भावेश्वरी कृष्णा गौडाडकर हिने प्रथम क्रमांकासह अजिंक्यपद संपादन केले. उपविजेतेपद प्रांजली परशुराम पाटील तर तृतीय क्रमांक श्रुती अरुण पाटील आणि उत्तेजनार्थ भावना गौडाडकर आणि सुप्रिया पाटील यांना अनुक्रमे शिलाई मशीन, मिक्सर, इस्त्री अशी बक्षिसे देण्यात आली. स्पर्धा पार पाडण्यासाठी NR पाटील, PR पाटील, ज्योतिबा मुतगेकर, मारुती पाटील, उमेश गौडाडकर, बसू कानडे यांनी विशेष परिश्रम घेतले. गोकाक क्रिकेट क्लब आणि KR शेट्टी क्रिकेट क्लब संघ विजयी. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने धारवाड विभागीय वरिष्ठांच्या ड गटातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी गोकाक क्रिकेट क्लब आणि KR शेट्टी क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय संपादन केला. कंगराळी खुर्द येथे शनिवारी कुस्ती मैदान. कंगराळी येथील बाल हनुमान तालीम मंडळ कुस्ती संघटनेतर्फे शनिवारी दिनांक 18 रोजी भव्य कुस्ती मैदान होणार आहे. या मैदानात प्रथम क्रमांकासाठी महान भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध अभिषेक गुजर भिडणार आहेत. मैदानात 8 महिला कुस्तीपटूंच्या कुस्त्यांसह एकूण 78 कुस्त्या होणार आहेत. मार्कंडेय नदीकिनारी होणाऱ्या या मैदानात दुपारी 3 वाजता कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे. या मैदानात दुसऱ्या क्रमांकासाठी कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार विरुद्ध नॅशनल चॅम्पियन कमलजीत पंजाब तिसऱ्या क्रमांकाच्या 2 कुस्त्या असून रोहित कंगराळी विरुद्ध दिलीप बंडकर सांगली आणि कीर्तिकुमार कारवे विरुद्ध सतपाल नागटिळक चौथी विक्रम शिनोळी विरुद्ध कलीम मुलानी गंगावेस 5वी सुशांत कंगराळी विरुद्ध गौस कुंदरगी 6वी प्रेम कंगराळी विरुद्ध गिरीश चिक्कबागेवाडी 7वी पै किरण विरुद्ध
शिवानंद अंबी, आठवी ज्योतिबा विरुद्ध सुरेश सांगली, नवी पार्थ कंगराळी विरुद्ध पै रुपेश, तर दहावी अजित कंगराळी विरुद्ध किरण हनगोजी अशा कुस्त्या होणार आहेत. दोन गद्द्यांच्या आणि चार मेंढ्यांच्या कुस्त्या होणार आहेत. सर्वच कुस्त्या निकाली होणार असून या मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.